श्री सद्गुरु चरित्र श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री सद्गुरु दत्तात्रयांना वंदन करून श्री समर्थ चरणी नम्र निवेदन ठेवून आज आपण प्रारब्धाच्या संदर्भाने विचार करणार आहोत। श्री गुरुचरित्रामध्ये प्रारब्ध कशा पद्धतीने मनुष्याचं बदलू शकतं किंवा प्रारब्धामध्ये असलेल्या अशुभ घटना देखील कशा पद्धतीने शुभ होऊ शकतात याचं विवरण आलेलं आहे, त्याचा आपण साकल्याने या ठिकाणी विचार करणार आहोत। मनुष्य आज श्री सद्गुरु चरणापाशी आहे, सद्गुरूंची भक्ती करतो आहे, निश्चितच ही चांगली गोष्ट आहे, फार मोठं भाग्य आहे, फार मोठं महद्भाग्य आहे की श्री सद्गुरूंची भक्ती आपल्या घरी नांदते किंवा श्री सद्गुरूंची भक्ती आपल्या घरी होत असते। तर श्री सद्गुरु चरित्राच्या अध्याय 22व्यामध्ये सगळं प्रारब्धाविषयीचं सगळं वर्णन आलेलं आहे। या अध्यायामध्ये श्री सद्गुरु सांगतात, ब्रह्मदेवे लिहिली असतील दुष्टाक्षरे आपुल्याकरे, श्री सद्गुरु चरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती शुभ होती। जणू काही श्री सद्गुरूंनी आपणाला गॅरंटी लिहून दिलेली आहे। पण ह्या सगळ्यांच्या मागे एक शास्त्र असतं। आपण काय करतो, आपण सगळं करतो, भक्ती करतो, हे करतो, पण कुठेतरी काहीतरी कमी राहून जाते आणि या कमीमुळे बोलले आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख म्हणा किंवा काहीतरी टेन्शन्स, काहीतरी चिंता, काहीतरी समस्या ह्या सगळ्या भेडसावत असतात। मग ह्या सगळ्यांवर उपाय म्हणजे ह्या अध्याय 22व्यामध्ये श्री सद्गुरूंनी विशद करून ठेवलेला आहे। आता हा काय उपाय सांगितलेला आहे, नेमकी कशा प्रकारची भूमिका तुम्ही आम्ही रोजच्या जीवनामध्ये जगत असताना घेणं अभिप्रेत आहे, हे सगळं बोलले ह्या सगळ्या अध्यायाचं विवरण करता 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 सहजगत्या आपल्याला लक्षात येईल। आपण काही हा पूर्ण अध्याय या ठिकाणी ओळ टू ओळ जर घेतला तर बोलले कदाचित कथेचा जो मतितार्थ आहे तो एखाद्या वेळेस थोडासा मनुष्याच्या आकलनाच्या बाहेर राहून जातो। पण आपण या कथेचा सगळा फक्त मुख्य आशय या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून श्री सद्गुरु कृपेनं आपल्याकडे ती आत्मस्थिती उभी राहील, ते समाधान उभं राहील आणि निश्चितपणे प्रारब्ध हा सगळा भाग आपल्या हातचा आहे, प्रारब्धाचा आपण स्वामी आहोत हे आपल्या निश्चितपणे लक्षात येईल। झालं असं की श्री सद्गुरु गाणगापुराच्या जवळ एका संगमावर राहत होते, त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता, पण ते भिक्षा मागण्यासाठी इकडे गावामध्ये येत असत आणि गावामध्ये त्या विप्रांची घरं होती, ब्राह्मणांची घरं होती, त्यातले बरेच ब्राह्मण श्रीमंत होते, सगळं काही त्यांच्याकडे होतं, पण त्यात काही दरिद्री ब्राह्मणसुद्धा होते। आता हे दरिद्री ब्राह्मण म्हणजे कोण, ते आपलंच प्रतीक आहे। त्यांच्याकडे असलेलं दारिद्र्य हे आपल्याकडे असलेलं दारिद्र्य आहे, कर्माचं दारिद्र्य, त्या ठिकाणी आपल्या स्वभावाचं दारिद्र्य, आपल्या विचारांचं दारिद्र्य, आपल्या अज्ञानाचं दारिद्र्य, जे काय असेल ते। आणि या सगळ्या दारिद्र्याला सोडवणारा सद्गुरूच आहे, तोच आपणाकडे स्वतःहून येतो। बोलले तो का येतो, कारण त्याचं आणि आपलं काहीतरी ऋणानुबंध असतात का, त्याची आणि आपली नाळ जोडलेली आहे। आज आपण हे सगळं ऐकतो आहे, हे सगळं वाचतो आहे, श्री सद्गुरु कृपेनं आपण श्री सद्गुरूंची सेवा करतो आहे, श्री गुरुचरित्र वाचतो आहे, श्री सद्गुरूंची उपासना करतो आहे, हा फार मोठा त्याच्याच कृपेचा भाग आहे। यांच्या रूपानं श्री सद्गुरू आपल्या घरीच आलेले आहेत। आता कशासाठी आलेले आहेत, तर बोलले आपल्याकडचं दारिद्र्य, आपल्याकडचं अज्ञान, आपल्याकडचं दुःख नासे अज्ञान दुःख भ्रांती आणि शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती। बोलले अशी काही ज्ञानप्राप्ती आपल्या पिंडाकडे आपल्या अंतर्मनाकडे उभं करून देण्यासाठी श्री सद्गुरू येतात, कारण ह्या ज्ञानामध्ये नही ज्ञानेन सदृशम पवित्रमही, ज्ञानापासून बोलले मनुष्याकडे त्या ठिकाणी त्या परब्रह्म सामर्थ्याचा उदय होतो। आणि हे ज्ञान, हे आत्मज्ञान, हे श्री सद्गुरु कृपेचं ज्ञान एकदा का आपल्या अंतरी उभं राहिलं तर बोलले या ज्ञानातून
मनुष्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो असं खुद्द भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. हा जो श्लोक आपण बघितला ना, नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमही, ह्याच श्लोकाचा जर पूर्णपणे आपण जर विचार केला ना, तर त्याचा मतितार्थ हा असाच आहे की ज्ञान जेव्हा होतं तेव्हा मनुष्याकडचा भ्रम, भ्रांती, अज्ञान कायमची निघून जाते, त्याच्या पिंडाकडे कायमचं सगळं आत्मतत्व उभं राहतं. आणि हे आत्मतत्व म्हणजे साक्षात परब्रह्म, साक्षात परमेश्वराचं सगळं रूप आपल्या अंतरी उभं राहिलेलं असतं. आणि तिथे पापे स्पर्शो सकेना, कली काळाचे भय नाही, म्हणजे मागचं सुद्धा सगळं धुवून निघतं. हां, जे पापं आता या ठिकाणी फलोन्मुख अवस्थेत आहेत किंवा इन प्रोसेस आहेत किंवा ते त्याचं परिणाम देण्याच्या अवस्थेत आहे तेवढे ते भोगायच लागतात, पण जे अजूनही बीजाच्या अवस्थेत आहेत, अजूनही सुप्त अवस्थेत आहेत, मग ते सगळे पापं सगळी धुतली जातात. याचा अर्थ काय की आपलं प्रारब्ध बदलत असतं. मग हे प्रारब्ध आपलं श्री सद्गुरु कृपेच्या सामर्थ्यानं, श्री सद्गुरु कृपेच्या आशीर्वादानं, श्री सद्गुरु कृपेच्या ज्ञानानं सगळं बदलत असतं. आणि ह्याच्या मागचं शास्त्र ह्या सगळ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्या गावामध्ये अनेक दरिद्री ब्राह्मण होते. तयामध्ये विप्र एक दरिद्र असे सुक्षीनक, त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता तिये नाम. आता त्यातल्या एकाच्या घरी श्री सद्गुरु गेले, त्याच्याच घरी का गेले? कारण त्याच्या अंतरी भक्ती तर होतीच, पण त्याची भार्या पतिव्रता तिये नाम. त्याची भार्या ही पतिव्रता होती. तो विप्र, तो दरिद्री ब्राह्मण जरी असला तरी तो प्रामाणिक होता. तो आपला दिनक्रम आपल्या कर्तव्याच्या भावनेतून ईश्वराला जसा अभिप्रेत आहे ईश्वराला अर्पण करून, ईश्वराला समर्पण करून तो आपला दिनक्रम त्या ठिकाणी तो चालवत होता. आता त्याच्याकडे दारिद्र्य होतं, पण त्याला त्याची काही फिकीरच नव्हती. कारण त्याला माहिती असतं, त्याला माहिती होतं की बोल हे आहे तेवढं सगळं भगवंताचं आहे, भगवंतानं निर्माण करून ठेवलेलं आहे, भगवंतच करून घेतो आहे, भगवंतच परीक्षा बघतो आहे, भगवंतच याच्यातून मार्ग काढणार आहे. किंवा नाही जरी काढला तरी ह्याच्यात देखील काही फरक पडत नाही, कारण मनुष्य जन्म हा काही अशा सुखामध्ये राज्य वैभवामध्ये खितपत लोळत पडण्यासाठी नाही, पण जे तरी देखील तो आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी येतच असतो. जसे श्री सद्गुरु या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. मतितार्थ एकच आहे की आपण आपला संसार प्रपंच, आपलं कर्तव्य, आपली ड्युटी, आपला शेती, आपला व्यवसाय, आपलं सगळे नातेसंबंध, आपलं सगळं कर्तव्य कर्म देशाप्रती समाजाप्रती जे काय असेल ते बोलले इमाने इतबारे करत राहिलं पाहिजे. आणि त्यासोबत परमेश्वराचं स्मरण नित्य निरंतर आपणाकडे पाहिजे. ते स्मरण कोणत्या रूपानं पाहिजे की आहे तेवढं सगळं देवाचं. म्हणजे ह्यापेक्षा मोठं शुद्ध ज्ञान काहीच नाही. आणि ह्याच ज्ञानानं ते सगळे विप्र, तो विप्र आणि त्याची ती पत्नी पतिव्रता ती वर्तत होती. म्हणजे इथेच अर्धा जास्ती सगळा सार आहे. म्हणजे आपले कर्म जे मिळालं भगवत कृपेनं जसं आहे तसं आनंदानं स्वीकारायचं. सगळे सगळे संकट, सगळे दुःख आपोआप बाजूला जातात. पण आपण रडायला लागलो ना, आपण चिंता करायला लागलो ना, मग ते आणखी सगळे घेरायला लागतात. याचा अर्थ काय की आपल्याकडे अज्ञान आहे. याचा अर्थ काय की आपल्याकडे अजूनही भ्रम आहे. याचा अर्थ काय आपल्याकडे अजूनही मी पण आहे, सगळं माझं आहे, मी हे सगळं व्यवस्थित करण्यासाठीच जणू काही सगळं जन्माला आलेलो आहे. मी हा सगळा संसार एक संसार, संसार एक संसार, भातुकलीच्या खेळासारखं जशी ती लहान मुलं भांडे भांडे खेळतात तशी जशी काही जणू काही मी हे सगळं भांडे भांडे खेळण्यासाठी जन्माला आलेलो आहे असा त्याचा अर्थ होतो. पण नासे अज्ञान दुःख क्रांती हे यातून ह्यातून बाजूला होऊन बोलले देवाचं होता आलं पाहिजे. आणि मग तो निश्चितपणे घरा येतो. श्री साधू संत सद्गुरु येती घरा तोचे दिवाळी दसरा. आणि आले.
त्या त्या विप्राच्या घरी सुद्धा आले. वर्तत असे दरिद्रेसी असे एक वाज महिषी व्यसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध. त्याच्या घरी म्हैस होती, ती दूध देत नव्हती म्हणून तिला व्यसन घातलेली होती. अर्थात तिला बैलासारखा रेड्यासारखा तिचा वापर सुरू होता आणि माती वाहण्याच्या कामासाठी हमालीच्या कामासाठी तिला वापरलं जात होतं. म्हणजे काय, घरी म्हैस होती दूध देत नव्हती. आता म्हशीचं काम काय की दूध देणं. आता म्हैस म्हणजे कोण, बोलले आपला संसार आहे, आपलं आयुष्य आहे, आपलं जीवन आहे आणि ह्यातून दूध मिळायला पाहिजे. आनंद, समाधान, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळं यातून मिळायला पाहिजे पण मिळत नव्हतं. मग तिचा वापर कशासाठी, नदी तिरी मळे यासी क्षार मृत्तिका घालावयासी नित्यदाम देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया. हमाली जन्माला आला आणि पाणी वाहतची गेला. माझं माझं, माझा लोभ, माझा संसार, मत्सर, अहंकार, द्वेष, निंदा, चिंता, संशय, आजारपण हेच सगळं मनुष्य आपल्या जीवनामध्ये घेऊन बसलेला होता. तेने द्रव्ये वरो घेती येणे रीती काळ क्रमिती श्री सद्गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी त्याचे घरी. आणि तो त्या म्हशीचा असा वापर करत होता, पैसे घेऊन तिला हमालीच्या कामासाठी लावत होता, त्यातून भिक्षा आणत होता आणि आपला उदरनिर्वाह चालवत होता. पण तरी त्याला काही सोयर सुतक नव्हतं. बोलले ठेविले आनंद तैसेची असावे, बोलले त्याची भक्ती, त्याची आराधना, त्याचा निष्काम कर्मयोग सगळा सुरूच होता. ईश्वरावर नितांत श्रद्धा होती आणि मग परमेश्वर त्याचे घरी जाती भिक्षेसी. विप्र समस्त निंदा करीती. आता बाकीच्या लोकांना प्रश्न पडला की बोलले आमच्या घरी सगळं एवढं सगळं आहे पण सद्गुरू आमच्या घरी येत नाही. आणि त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जातात. विप्र समस्त निंदा करीती कैचा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असे श्रुती नये भिक्षेसी आमुचे घरी. नित्य आमुच्या घरी देखा विशेषान्न असे शाका असे त्याजुनी यती ऐका जातो दरिद्र्याचे घरी. तर तो दारिद्र्याच्या घरी का जातो याचंही उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तो आपल्या घरी का येईल, आपणच ते दारिद्र्य आहोत पण आपलं आणि त्याचं काहीतरी देणं घेणं लागतं. भक्तवत्सल श्री सद्गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपले म्हणी. तो कोणाच्या घरी जातो, प्रपंचरहित जो परमार्थ करतो ना त्याच्या घरी तो जातो. आता प्रपंचरहित परमार्थ म्हणजे काय, स्वार्थरहित परमार्थ. आता हा परमार्थ म्हणजे नुसतं काहीतरी देवाचं करणे हाच परमार्थ असतो का, नाही. तर बोलले आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही करतो ना ते भगवंताचं सारं आहे. ते निष्काम भावानं करता येणं, ते कर्तव्य भावनेतून करता येणं हा देखील प्रपंचरहित परमार्थ आहे. तो दिसायला प्रपंच दिसत असला तरी तोही परमार्थ आहे कारण त्याचीही कर्माची बाधा मनुष्याला लागत नाही. आणि असेही मनुष्य कर्मयोगी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आणि असेच असेही मनुष्य मोक्षाला जातात असं खुद्द भगवंत सांगतात. मग हा ब्राह्मण जो होता ना तो त्यातला होता म्हणून सद्गुरु त्याला कृतार्थ करण्यासाठी बोलले त्याच्या घरी गेले. पाहे पा विदुराची या घरा प्रीती कैसी शाड धरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा. तो दुर्योधनाच्या घरी कधीच जात नाही. पैसा पाहून श्रीमंती पाहून तिथे तो कधीच जात नाही. बोलले तो विदुराच्या घराला जातो. कधी नवचे परियसा सात्विक बुद्धीने जे वर्तती त्यावरी श्री सद्गुरूंची अतिप्रीती इह सौख्य अपरिगती देतो आपुले भक्तांशी. आता बोलले आपण जेवढं आतापर्यंत जेवढं विवरण बघितलं ना त्याचं सार या ओळीमध्ये आहे. जे सात्विक बुद्धीनं वर्तवतात ना सद्गुरु त्यांच्यावर खूप प्रीती करतात म्हणून आपण शक्य तेवढं सात्विक बुद्धीनं वर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी आपली सात्विक, तिच्याकडे प्रेम असले पाहिजे, तिच्याकडे दया, तिच्याकडे करुणा, तिच्याकडे सर्व ठाई तो जगदीश बघण्याची वृत्ती त्या आपल्या बुद्धीकडे असायला पाहिजे. ऐसा कृपाळू परमेश्वर भक्तांवरी प्रेमहर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंकासी राज्य देऊ शके.
आणि मग असं असलं ना तो आपलं सगळं प्रारब्ध फिरवून टाकतो, तो रंकाला सुद्धा राज्य देऊन टाकतो. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परीसी, वर देता दरिद्रियासी राज्य देईल क्षितिचे. पण एखाद्यावर कोपला ना त्याला देखील भस्म करतो, आणि दरिद्री असेल ना तर त्याला संपूर्ण पृथ्वीचं देखील राज्य देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई आहे. अर्थात प्रारब्ध बदलवण्याचा सगळा भाग या ठिकाणी आहे. ब्रह्मदेवे आपुल्याकडे लिहिली असतील दुष्टाक्षरे, श्री सद्गुरु चरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती शुभ होती, हे वाक्यच याच अध्यायामधलं आहे. आणि म्हणूनच बोलले आपलं जे काही आहे ना ते नित्य निरंतर परमेश्वराला वंदन करून बोलले, आपलं संसार आपलं जीवन आपल्या आयुष्यातल्या प्रसंगांना आपण तोंड देत राहायचं, सोबत श्री सद्गुरूंची भक्ती करत राहायची, निश्चितपणे दुष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री सद्गुरूंचे वर्णू न शके अमुचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री सद्गुरुमूर्ती जाती घरा. आणि वर्तता ऐसे एके दिवशी न मिळे वरो त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्यू केला. आणि एके दिवशी त्याच्या म्हशीला काही काम लागलं नाही त्याच्यामुळे त्याने ती म्हैस घरीच बांधून ठेवलेली होती. आणि त्याच दिवशी तया विप्र मंदिरासी श्री सद्गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी माध्यान्न काळी परियसा. वैशाख हे सगळं संसारातल्या सगळ्या अनंत अडचणीचं प्रतीक आहे. वैशाख म्हणजे अत्यंत रखरखत ऊन त्यावेळेस असतं, आणि त्यातल्या त्यात माध्यान्न काळी श्री सद्गुरु आले. आता माध्यान्न काळी श्री दत्तात्रय नेहमी भिक्षेसाठी माध्यान्न काळी येतात असं मानलं जातं, आणि त्याही दिवशी ते माध्यान्न काळी गेले. आणि एवढ्या रणरणत्या संसाराच्या भवसागराच्या उन्हातून आपल्या सगळ्या भक्ताला सोडवण्यासाठी तो येत असतो. आणि मग ऐसा श्री सद्गुरु कृपामूर्ती गेला द्विजगृहाप्रती, विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे. तो विप्र भिक्षेसाठी गेलेला होता, त्याची पत्नी घरी होती. भिक्षा म्हणता श्री सद्गुरुनाथ आली पतिव्रता धावत, साष्टांगेसी दंडवत करीती झाली त्यावेळी. भिक्षा म्हणता बरोबर तिला इतका आनंद झाला ते बोलले धावतच आली. म्हणजे काय वृत्ती, म्हणजे आपली देण्याची वृत्ती, एक सद्गुरूंप्रती विश्वास, एक अंतःकरणातलं सगळं प्रेम, हे सगळं सद्गुरू बघत असतो, भाव आपला बघत असतो. नुसतं काहीतरी कसं तरी करायचं म्हणून करायचं असं असेल ना देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव आणि मनी देवा मला पाव असं कधीच होत नाही. तो फक्त भावाचाच भुकेला आहे. म्हणून हृदय प्रेम आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. तर भगवंतासाठीच आपण आहोत, भगवंताचंच करण्यासाठी आहोत, भगवंताकडे जाणार आहोत. आणि भगवंतच आपला सखा आहे, भगवंतच आपला सगळा प्रियकर आहे, माता आहे, पिता आहे. तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू सखा तुमेव, हे जे सारं काही तोच आहे. ही जी भावना आहे ना ही हृदयात अखंड राहणे, आणि ह्या भावनेतूनच त्या भगवंताबद्दल प्रेम आपल्या हृदयामध्ये उचंबळत असतं. आणि त्या विप्र वनितेच्या सगळ्या हृदयामध्ये, त्या विप्राच्या हृदयामध्ये हीच भावना अखंड नांदत होती. आणि म्हणून ती अत्यंत धावत गेली. तिने अत्यंत आदरानं श्री सद्गुरूंचं स्वागत केलं. ती बोलली की उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित. समर्था आता सध्या घरात काहीच नाही, पण तुम्ही थोडा वेळ बसा, माझे पती भिक्षेसाठी गेलेले आहेत, ते उत्कृष्ट धान्य घेऊन इकडे आता येतच असतील. आणि तिने पाट घातला. पण सद्गुरूंना आता कल्याणच करायचं होतं, बोलले आता भागच सोडवायचा होता तो सोडवतो, योग्य वेळी तो प्रत्येकाचा भाग सोडवतो, म्हणून चिंता नसावी. सद्गुरु बोलले श्री सद्गुरु मूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने. तया विप्र श्रीसी म्हणे क्षीर का वो न घालीसी. सद्गुरुमूर्ती बसलेले होते, समोर म्हैस बांधलेली होती. श्री सद्गुरूंनी विचारलं त्या वनितेला, बोलले तू भिक्षेची वाट बघत आहेस, तुझ्या घरी म्हैस आहे, तू दूध का नाही देत? तुझ्या दारी असता म्हैशी क्षीर का वो न घालीसी भिक्षेसी, आमुते तुवा चाळविसी नाही वरो म्हणून. या मला फसवतेस का? श्री सद्गुरु वचन ऐकून विप्र वणिता करी नमन, वाज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले ती.
उपजली आमचे घरी वांज चाहली दगडा परी गाभा नवचे कवणे परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे तियसी व्यसन घातली परीयसी वहा वया मृत्यिकेसी तेने आमचा योगक्षेम। तिने त्या म्हशीची खरी खरी सगळी हकीकत सांगून टाकली। बोलली ही दगडासारखी आहे रेड्यासारखी आम्ही हिला वापरतो। सद्गुरु काय म्हणाले? सद्गुरु म्हणते तियसी मिथ्या काव बोलीसी त्वरित जाऊन या म्हशीसी दोहोनी आणि शिरा मा। सद्गुरु वचन झाल्याबरोबर ती तळाक उठली। तिने विचार केला नाही काय समर्था काय सद्गुरु एवढ्या दिवसापासून ही म्हैस आमच्या घरी आहे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आज आले तुम्ही सांग आत्ता सांगता का तुम्ही हे असं सांगता का तुम्ही असा बोध देता का तुम्ही असा विवेक देतात का तुम्ही अशी सद्बुद्धी देतात का असं कुठे असतं का असं कुठे करायला लागतं का फक्त ऐकायला लागतं करायला लागत नाही असं मनुष्य परमार्थामध्ये करतो म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत। पण त्यांनी तसं केलं नाही ते तडक उठले बोलले सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना मी तसंच करणार। ते उठले ऐसे वचन ऐकोने विश्वास झाला तिचे म्हणे काष्टपात्र घेऊने गेली ऐका दोहावया श्री सद्गुरु वचन कामधेनू विप्र वणिता जाता क्षण दुहिली क्षीर संतोषन भरले पात्रे दोन तया वेळी। दोन पात्र भरून क्षीर अर्थात दूध त्या म्हशीने दिलं विस्मय करी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चिता याचे वाक्य परिसता सत्य काय नवल म्हणत असे। जे काय श्री सद्गुरूंच्या सगळ्या मुखातून श्री सद्गुरूंच्या माध्यमातून श्री सद्गुरु कार्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून श्री सद्गुरूंचं आपल्या कानी पडलं ना ते जसंच्या तसं धरून घेतलं पाहिजे। त्या अंतःकरणाकडे मला श्री सद्गुरूंनी सांगितलेली आज्ञा आहे मला श्री सद्गुरूंनी दिलेला प्रसाद आहे ह्याच सगळ्या उदात्त सगळ्या भूमिकेतून जो उभा राहतो ना त्याचे कार्य साधले लगेच ती घरात गेली दूध तापवलं श्री सद्गुरूंना दिलं आणि श्री सद्गुरूंनी त्या ठिकाणापासून निरोप घेतला। तिचा पती आला अत्यंत आनंद झाला दोघे परत श्री सद्गुरू दर्शनाला गेले। सद्गुरूंनी आणखी त्यांना आशीर्वाद दिला बोलले गेले सगळे तुझे दरिद्र दोषी सकाळा भिष्टे साधली तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्रपौत्री श्रेयायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित। अशा पद्धतीनं संपूर्ण कल्याण श्री सद्गुरू करणारा आहे तो सगळं प्रारब्ध बदलवणारा आहे चिंता नसावी। फक्त बोलले अत्यंत आनंदभावाने अत्यंत प्रेमभावाने अत्यंत समर्पण भावाने भगवंताची भक्ती आम्हाला करता आली पाहिजे। तो घरी येतो घरी येऊन आमचा सगळा भाग सोडवतो। इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहनम नाम द्वा विश्वोध्याय श्री सद्गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त।